सदैव शिवकृपा मित्रमंडळ तुर्भे नवी मुंबई उपशहर प्रमुख आतिश घरत यांच्या वतीने रिक्षा स्टँडचे उद्घाटन व ज्येष्ठ नागरिक तिरंगुळा केंद्राला पावसाळी शेड टाकून शिवसेना प्रणेते विजय नाहटा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच विजय नाहटा फाउंडेशन यांच्या वतीने हजारो रिक्षा चालकांना पावसाळी पडदे वाटप करण्यात आले. यावेळी विजय नाहटा यांच्या समवेत उपजिल्हा प्रमुख सिंग, कमलेश वर्मा, अजित सावंत, विसाजी लोके व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक रिक्षा चालक उपस्थित होते. आज तुर्भ्यामध्ये शिवसेना तुर्भे आणि शिवकृपा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी रिक्षा चालकांची सोय व्हावी यासाठी एक शेड उभारण्यात आलेला आहे आणि याचा उपयोग रिक्षाचालक मालक जे आहेत त्यांना तर होईल. याच्याशिवाय जे सिनियर सिटीजन आहेत विशेषतः पावसाळ्यात त्याचा मोठा उपयोग या लोकांना होणार आहे. सन्माननीय घरत जे आहेत आमचे पदाधिकारी त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला त्याच्याबद्दल त्यांचं या कामासाठी अभिनंदन करतो. हजारो रिक्षावाले शिवसेनेच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये काम करत आहेत आणि रिक्षावाला हा अतिशय त्रासाने मेहनतीने उपजीविका करत असतो म्हणून त्याची जास्तीत जास्त सोय करण्यासाठी आम्ही अशा प्रकारचे शहरामध्ये डझनाने उपक्रम घेतलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही शेड अशा प्रकारची तयार केलेले आहेत आणि हजारो रिक्षा चालकांना पडद्याचं वाटप विजय नाहटा फाउंडेशनच्या वतीने केलं जेणेकरून पावसाळ्यामध्ये प्रवाशांना किंवा त्यांना अडचण होऊ नये. तर हा जो छोटासा उपक्रम आहे या उपक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन आज माझ्या हस्ते केलं. तुर्भे परिसरामध्ये शिवसेनेचं काम करणारे हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. या भागामध्ये विशेषतः पलीकडे झोपडपट्टीमध्ये गरीब वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे आणि या गरीब वर्गांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची आमची धनुष्यबाण असलेली शिवसेना करत असते आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आमचे उपजिल्हा प्रमुख सिंग साहेब असतील, आमचे कमलेश वर्माजी असतील, सावंत साहेब असतील, मामा असतील, अनेक सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. घरत यांना मी पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप चांगलं पुण्याईचं काम लोकांसाठी केलं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आमले म्हणून आमचे एक कार्यकर्ते आहेत ते सगळं रिक्षाचं बघतात. आजच मी त्यांना सांगतो आणि सगळ्या शहरातल्या रिक्षावाल्यांचं मोफत आरोग्य शिबिर येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही आयोजित करतो. सर, आतिश घरत त्यांच्याकडे एक उपशहर प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कामं करण्यात येणार आहे याबद्दल. आतिश घरत हे अतिशय उत्साही तडफदार कार्यकर्ते आहेत, धाडसी कार्यकर्ते आहेत आणि ग्राउंडवर करणारा हा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांना आम्ही मुद्दाम या भागामधलं काम वाढवण्यासाठी आणि गरिबांची सेवा करण्यासाठी उपशहर प्रमुख म्हणून नेमलेलं आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे शेकडो सहकारी यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून ते कार्यरत आहे. आज त्यांनी दाखवून दिलं की मी गरिबांसाठी काम करायला सुरुवात केली आणि खूप मोठं काम त्यांच्या माध्यमातून निश्चितपणानं उभं आहे. नवी मुंबई उपशहर प्रमुख आतिश घरत यांनी सांगितलं की रिक्षा चालकांची खूप दिवसापासून मागणी होती व आज त्याला यश आले असून विजय नाहटा यांच्यामुळे ते शक्य झाले. खूप वर्षापासून इथल्या नागरिकांची ही मागणी होती की आम्हाला एक रिक्षा स्टँड इथं हवं आहे. आम्ही त्यांचा पाठपुरावा करून नाटासाहेबांना त्या मार्गदर्शनाखाली आम्हाला खूप अडचणी आल्या पण नाटासाहेबांनी ते सर्व प्रश्न आमचे सोडवले. त्यांच्याच मेहनतीने और आमच्या सर्व मंडळांच्या वतीने हा शेड इथं उभा करण्यात आलेला आहे आणि मी खूप धन्यवाद देतो नाटासाहेबांचं की त्यांनी हे पुढाकार घेऊन आमच्या इथले तुर्भ्याच्या जनतेसाठी हे स्टँड इथं उपलब्ध करण्यात दिलेलं आहे. आज आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ज्या वेगाने प्रगतीच्या दिशेकडे वळलेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि आपले विजय नाहटा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक छोटासा प्रयत्न सुरू केलेला आहे. आतिश घरत व शिवकृपा मित्र मंडळ व यांचे सगळे कार्यकर्ते आज एक ऑटो स्टँड पावसापाण्याच्या दिवसात जे आपल्यासाठी आपल्याला सुखरूप ज्या त्या जागेवरती पोचवतात त्यांच्यासाठी पडदे वाटपाचा कार्यक्रम आणि एक ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी हा जो शेड त्यांनी लावलेला आहे त्याच्यासाठी खरंच मनापासून त्यांची मदत लोकांपर्यंत पोहोचेल असं दिसून येतं आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. यापुढेही ते असंच गौरव
गोरगरिबांसाठी व लोकांसाठी काम करतील हीच अपेक्षा। शिवसेनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि रिक्षा स्टँड अशा दोन्ही गोष्टीचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि यासाठी आतिश घरत यांनी खरोखर पुढाकार घेतलेला आहे। तळागाळातील कार्यकर्ता आहे, आज नाही पहिल्यापासूनच आतिश घरत यांना मी चांगल्या तऱ्हेने ओळखतोय। संघटनेचं काम म्हटल्यानंतर सर्वात पुढे धावून असतो आणि आज त्याच्या माध्यमातूनच हा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे। माझ्या तर्फे या संघटनेला मी शुभेच्छा देतो। बस मॅडम, मी आतिश साहेबांना धन्यवाद देतो मनापासून, कारण की हे काम करणे आम्ही तर फक्त जे कार्यकर्ते आहेत साहेबांचे ते आम्ही फक्त एक मित्रमंडळी म्हणून त्याच्या मागाशी उभे आहेत, ते तो खर्चने आपलं इथे लोकांच्या सेवेसाठी एवढं मोठा स्टँड घेतलेला आहे। आणि सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फक्त याच माध्यमातून नाही, नवरात्रीमध्ये तुरब्याला मंगलमय एक भक्तिमय करणं किंवा हळदी कुमकुम आणि कोणाच्या घरी एक ग्राउंड लेवलची गोष्ट सांगतो तुम्हाला, कोणाच्या घरी काय दुःख दुःख असला तर पहिले जे उभं राहतात त्याचं नाव आतिश घरत आहे। फक्त एक सुरुवात आहे लोकांपटी सेवा आपला सेवाचे पोच करण्यासाठी, आता पुढे भरपूर असे काय करायचे लोकांची शुभेच्छा हवं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। मला आज इथे बोलवलं त्यामुळे आतिश साहेबांचं आणि दीपकभाऊंचं मी खूप अभिनंदन करते किंवा धन्यवाद करते। आणि आज त्यांनी जे हे गोरगरिबांसाठी जे उपक्रम राबवला तो खूप छान प्रकारे राबवला, कारण मी गेले 10 वर्ष झाले मी रिक्षा चालवते, मी एक महिला रिक्षाचालक आहे, रिक्षाचालकांसाठी काय प्रॉब्लेम येतात ते मला अनुभव आहे ह्या गोष्टीचा। पण जे विरंगुळा केंद्र त्यांनी इथं सुरू केलं वरिष्ठांसाठी ते पण खूप चांगल्या प्रकारे केलं आहे आणि पावसाळ्यामध्ये पडदे वाटप केलं आहे त्यांनी, आणि जे काही असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींमधून ते पुढे वर निघण्याचा प्रयत्न करत आहेत ते खूप चांगलं आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा। आणि असेच काम करत राहावे त्यांनी, सगळ्यांची सेवा करावी अशा संदर्भातून त्यांना माझ्या शुभेच्छा असतील। धन्यवाद। मुंबई।